तर अर्थसंकल्पामध्ये कर प्रणालीत काय बदल करण्यात आलेले आहेत, कुठल्या स्लॅबपर्यंत कर आकारण्यात येणार आणि कुठला स्लॅब करमुक्त असणार आहे, आपण नजर टाकूया. तर कर रचनेमध्ये नवे बदल, उत्पन्न आहे 0 ते 3 लाख तर त्याला कर नाहीये. त्यानंतर उत्पन्न 3 ते 6 लाख असेल तर 5% कर असणार आहे. एक महत्त्वाचा बदल झालेला आहे. कर प्रणाली जी आहे ती आपण पाहताय, उत्पन्न 6 ते 9 लाख असेल तर 10% कर असणार आहे. पुढच्या कर रचनेतले बदल आपण बघतोय, आपण पुन्हा एकदा नजर टाकूया नेमके बदल काय करण्यात आलेले आहेत. तर 7 लाखापर्यंतचं उत्पन्न ज्याच्यामध्ये आधीचा कर 33,800 होता, आताचा मात्र कर नाही आहे, म्हणजेच 33,800 रुपयांची तुमची बचत होणार आहे 7 लाखापर्यंत. 8 लाख उत्पन्न असेल तर नेमकी काय स्थिती आपण बघतोय. 46,800 आधीचा कर होता, आताचा असेल 11,800 फायदा, म्हणजे कर असणारे 35,000 रुपये. 11,800 रुपये तुम्हाला फायदा होतोय. त्यानंतर 9 लाखाचं उत्पन्न जर आपण विचार केला तर कर किती आहे, 62,400 रुपये तुम्हाला आधी भरावे लागायचे, आता 17,400 तुम्हाला फायदा होणार आहे, 45,000 कर असणार आहे. 10 लाखाचं तुमचं उत्पन्न असेल, 78,000 आधीचा कर होता, आता कर असेल 60,000, म्हणजे 18,000 रुपयांचा तुम्हाला फायदा होतोय. हे सगळे नवीन कर प्रणालीतले बदल आपण बघताय. 12 लाखाचं तुमचं उत्पन्न असेल तर 1,19,600 रुपये इतका कर होता, आता तो 90,000 असेल, म्हणजे 29,600 रुपये इतका फायदा तुम्हाला होतोय. 15 लाख उत्पन्न असेल तर आधी 1,95,000 इतका कर तुम्हाला भरावा लागत होता, आता तो 1,50,000 असेल, म्हणजेच 45,000 रुपयाचा फायदा तुम्हाला होणार आहे. तर हे झालेले बदल. आणि आता अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये आपल्या दैनंदिन जीवनातल्या कुठल्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत आणि कुठल्या वस्तू महाग झाल्या आहेत हे आपण बघणार आहोत. काय स्थिती आहे, मोबाईल फोन ज्याचा आपण वारंवार वापर करतो, एकेकडे 2-2, 3-3 मोबाईल फोन असतात, ते स्वस्त झालेले आहे. तर सोनं, दुसरीकडे सोनं महाग झालेलं आपण बघतोय. LED TV स्वस्त झालेले आहेत तर चांदी मात्र महागलेली आहे. इलेक्ट्रिक वाहनं, ज्याचा उल्लेख काल खरं म्हणजे होता, अपेक्षा होत्या की पर्यावरणपूरक दृष्टिकोनानं इलेक्ट्रिक वाहनं त्याच्यावर किमती स्वस्त होणार आहेत, तर सिगरेट महाग होणार आहे. त्यानंतर खेळणी, त्याची किंमत देखील स्वस्त होणार आहे, दुसरीकडे हिऱ्यांची किंमत मात्र वाढेल. सायकली स्वस्त होत आहेत, चांदीची भांडी मात्र महाग होताना पाहायला मिळतात. कॅमेऱ्याच्या लेन्सेस स्वस्त होतील तर विदेशी खेळणी ही महाग होणार आहेत. ही होती स्वस्त महाग या संदर्भातली स्थिती. अर्थमंत्र्यांनी उद्योग क्षेत्रालाही दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. काय आहे उद्योग विश्वासाठी पाहूया. तर उद्योग विश्वासाठी नेमकं काय काय आपण त्याच्यावर एक नजर टाकतोय, कारण उद्योग क्षेत्राचे देखील डोळे लागलेले होते बजेटकडे. लघु आणि मध्यम उद्योग वर्गासाठी क्रेडिट रिव्हॅम्प स्कीम ही नवीन स्कीम समोर आणण्यात आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये आता या उद्योगाला त्याचा फायदा होणार आहे. 1 एप्रिलपासून ही स्कीम अंमलात येईल आणि त्याच्यामुळे नक्कीच या क्षेत्राला त्याचा फायदा होईल. नंतर लघु मध्यम उद्योगासाठी 9,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यासोबतच 2 लाख कोटींच्या मोफत क्रेडिट गॅरंटी देखील देण्यात येणार आहेत. फार मोठा फायदा होऊ शकतो. लघु आणि सूक्ष्म उद्योगांकरता 2,000 कोटींचं कर्ज वाटप एक अत्यंत महत्त्वाची घोषणा म्हणावी लागेल. तर ह्या सगळ्या घोषणा आहेत उद्योग क्षेत्रासाठी. युनिटी मॉल, पर्यटनस्थळी युनिटी मॉल उभारण्यात येईल, ज्याचाही या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. तिकडे शेतकरी वर्गाचे डोळे देखील आजच्या अर्थसंकल्पाकडे लागलेले होते. शेतकरी वर्गाला देखील निर्मला सीतारामन यांनी बळीराजासाठी देखील घोषणा केलेल्या आहेत. नेमकं शेतकरी वर्गाला काय मिळालेलं आहे आपण बघतोय. शेतकरी राजासाठी नेमकं काय आहे त्याच्यावर नजर टाकतो. कृषी क्षेत्र अर्थातच आपल्या देशातलं एक अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र. शेतकऱ्यांना डिजिटल प्रशिक्षण मिळणार आहे, कारण आपण पुढे 5G युगामध्ये आता जातोय. आधुनिक शेतीचं जे आहे ते प्रशिक्षण देण्यात येईल. ई विश्वामध्ये आपल्याला भरारी घ्यायची आणि त्यादृष्टीने शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा देण्याचा प्रयत्न. कृषी कर्जाचं लक्ष 20 लाख कोटींपर्यंत करण्यात येणार आहे. कापूस उत्पादकांना याचा फायदा होईल. एक मोठी घोषणा आहे, भरड धान्यांच्या लागवडीसाठी देखील प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राचा सर्वंकष विकास करण्याच्या दृष्टीने काही पावलं उचलण्यात येत आहेत. कृषी स्टार्टअपला चालना देण्यात येणार आहे. त्यासोबतच हॉर्टिकल्चरसाठी 2,200 कोटींची तरतूद ही देखील एक महत्त्वाची घोषणा म्हणावी लागेल. त्यासोबतच शेतकरी क्रेडिट टार्गेट 20 लाख कोटीपर्यंत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी वर्गासाठी देखील अत्यंत भरघोस अशा घोषणा आपल्याला बघायला मिळतात. आजच्या बजेटमध्ये पायाभूत सुविधा हा देखील एक महत्त्वाचा फॅक्टर होता. मोठ्या अपेक्षा होत्या, त्यावर देखील मोठा भर देण्यात आला आहे. पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात काय काय तरतुदी आहेत, किती निधी देण्यात आला आहे आपण पाहूया. काय आहे पायाभूत सुविधांसाठी आपण नजर टाकतोय. खर्चामध्ये 33% वाढ करण्यात आली आहे, तब्बल 33%, मोठा फिगर आहे. शहरांच्या विकासासाठी 10 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. रेल्वे करता 2.40 लाख कोटी. रेल्वे हे अत्यंत पसरलेलं विस्तारलेलं असं जाळं. वाहतूक प्रकल्पांसाठी 75,000 कोटींची तरतूद. नवं विमानतळ, हेलिपॅड ही 50 असणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेसाठी 79,000 कोटी. मॅनहोल सफाई आता मशीन होल होणार आहे. अशा सगळ्या महत्त्वाच्या घोषणा या करण्यात आलेल्या आहेत.
आणि आता अर्थातच आपण ज्याचा वारंवार उल्लेख करतो ते म्हणजे डिजिटल इंडिया, डिजिटल भारतासाठी या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय आहे, काय काय तरतुदी आहेत आपण बघूया. तर मोदी सरकारने डिजिटल मंत्र दिलेला आहे. गावागावांमध्ये डिजिटल लायब्ररी होणार आहे, शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारण्यात येईल, त्यामुळे साहजिकच वेग वाढणार आहे. ई कोर्टासाठी 7,000 कोटींची तरतूद, त्यानंतर KYC प्रक्रिया आता अधिक सोपी होईल, त्याच्यामुळे पुढची कामकाजाची पावलं वेगाने उचलता येतील. पॅन कार्ड उद्योगांसाठी हे कॉमन ओळखपत्र असणार आहे, तर पत्त्यासाठी डिजी लॉकर आणि आधार हे ग्राह्य धरण्यात येईल, त्यामुळे डिजिटल क्रांतीच्या दिशेने एक महत्त्वाच्या घोषणा. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी नेमकं काय आहे आपण बघूया. तर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी फार्मासाठी संशोधनाकरता नवीन संशोधन योजना, त्यामुळे तिकडेही प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल. राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी. त्यानंतर 157 नवीन नर्सिंग कॉलेज बनवण्यात येणार आहेत, एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागेल. निवडणूक ICMR निवडक ICMR लॅबमध्ये सुविधा वाढवण्यात येतील येणाऱ्या काळामध्ये. त्यानंतर संशोधन आणि उत्पादनासाठी वैद्यकीय महाविद्यालय तयार करण्यात येतील. यासोबतच आर्थिक साक्षरतेला चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.